झालं, पण खरं आपल्या महाराष्ट्रात म्हणा सुपर हिरो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पहिला तर फॅमिली सपोर्ट अजिबात नव्हता मला, ते गावाकडं नाहीच ह्या फील्ड मध्ये जास्त सपोर्ट नाहीत करत, तर रिलेटिव्ह सांगायचे की कशाला घालवलंय अशा ह्याच्यामध्ये मुलीला, नको चांगली नाही ही फील्ड वगैरे असं बोलायचे. तुम्हाला ही कुठं माहिती किती पैसे कमवते ते यावं सोशल मीडिया एवढी स्ट्रॉंग झाली ना. आता तुम्हाला सांगतो मी, ऍक्च्युअली मध्ये मंथली पॅकेज तुम्हाला सांगतो मी 4.5-5 लाखाचं पॅकेज भेटत. मग मित्रांनो, आजचे जे आपले गेस्ट आहेत त्यांनी अतिशय कमी वयात यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरून अतिशय चांगली प्रसिद्धी प्राप्त केली आहे. त्यांचे विविध वेब सिरीज आले आहेत, जसं की शाळा, प्रत्येकाच्या आठवणीतील घुंगड ही शॉर्ट फिल्म आहे. त्यांची अजून एक वेब सिरीज येणार आहे ट्यूशन, एक गाव तेरा भानगडी, ज्याच्या ऑलमोस्ट 1 मिलियन+ सबस्क्रायबर्स आहेत. असे विविध त्यांनी यूट्यूबवर चांगले प्रोजेक्ट्स राबवले आहेत, प्लस त्यांचा इंस्टाग्राम फॅनबेस देखील फार स्ट्रॉंग आहे. मग चला आजचा इंटरव्ह्यू घेऊया आपण सौरभ यादव, सचिन जाधव व गौरी पाटील यांचा. चला जाणून घेऊया ते काय म्हणतात. सी यू देअर. चला मग सुरुवातीपासून सुरू करूया. शाळा वेबसिरीजची कल्पना कशी काय आली? शाळा या वेबसिरीजची कल्पना कशी आली म्हणजे आपली धर्म मूव्हीज क्रिएशन या चॅनलवरती एक गाव तेरा भानगडी वेबसिरीज चालू होती. तर ती वेबसिरीज स्टॉप व्हायच्या मार्गावर आली होती, म्हणजे काही एपिसोड राहिले त्याचे. तर मग 13 असताना कसं एखादा प्रोजेक्ट ऑफ होतोय तर दुसरा प्रोजेक्ट आणावाच लागतो, कारण की आपल्यावर एवढं सगळं प्रेक्षक प्रेम करते, एक गाव तेरा भानगडीवर एवढं प्रेम केलं. आणि मग त्यानंतर आम्ही सर्चिंगमध्ये होतोच की आपल्याला काहीतरी युनिक प्रोजेक्ट आपल्याला आणलाच पाहिजे. मग काही कामानिमित्त मी पुण्याला गेलो एकटा, तर फर्स्ट टाइम पुण्याला गेलेलो त्यावेळेला. आणि आपल्याकडे काय बाईक नाही वगैरे काय नाही, तर रिक्षाने जात होतो मी. आणि 5ची वेळ, शाळा सुटायची वेळ, शाळेतली मुलं चाललेली, आणि त्याच वेळेला त्याच दिवशी माझा शाळेचा ग्रुप, म्हणजे 10वीचा शाळेचा ग्रुप व्हॉट्सअपला ऑन झालेला, म्हणजे सगळे ते येत होते आणि बोलत होते अरे हे असं तसं, ते चॅट चालू होतं दिवसभर असं मस्कर. आणि शाळेतली मुलं जाताना दिसले तर म्हटलं ते शाळेतले सगळे जुने दिवस आठवलं. मग त्यानंतर मग आपला प्रोडक्शन मॅनेजर अक्षय ढाके पुण्यात राहत होतो, तर त्याच्या रूमवर मी राहिला होतो. गेल्यानंतर सांगा काय म्हटलं की अरे अक्षय आपल्याला असा असा विषय सुचतोय चालेल का, तर तो बोला की अरे ऑलरेडी कंटेंट आहे तो मीडियावर सोशल मीडियावरती, पण आमचं असं झालं की अरे पण ते रिलेट होईना जे आहे ना ओरिजिनल असतं ते होणार, हे वेगळंच काहीतरी आपण काहीतरी जे होतंय रिअल घडतंय ते असं आपण करूया. तसं म्हणजे फिक्स झालं की आपण दोघं करूया. ते झाल्यानंतर माघारी आल्यानंतर मग त्याला घेऊनच आलो मी. आल्यानंतर मग सरना सांगितलं की असं असं टॉपिक आहे, पण सर बोलले की मी यामध्ये काय पडणार नाही, कारण की त्यावेळेला गाव तेरा भानगडी वेबसिरीज पण चाललेली आणि घोंगड ही शॉर्ट फिल्मचा पण प्रोजेक्ट चालू होता रनिंगमध्ये, तर टाइम कोणालाच नव्हता. मग मी आणि अक्षयने 3 महिने राहून एका रूममध्ये ते सगळी शाळेची स्क्रिप्ट बनवली, मग ती सरांना दाखवली, सरांना डिक्लाईन केली पहिल्यांदा, दुसऱ्यांदा दाखवली डिक्लाईन केली, आणि तिसऱ्यांदा मग ते फायनल झालं स्क्रिप्ट सगळी. मग लोकेशन वगैरे सगळं बघितलं, अशी कल्पना आली आणि मग कास्टिंग वगैरे करून चालू झाली वेबसिरीज. लोकेशन कुठे होतं तुमचं एक्झॅक्टली? लोकेशन आम्ही पहिल्यांदा 2 वर्ष ना खरसुंडी, खरसुंडी तिथं खरसुंडीची शाळा आहे, आश्रमशाळा आहे. म्हणजे ते आम्हाला आश्रमशाळेमध्ये हेल्प काय व्हायची, मुलं लहान होती आणि वर्ग जास्त होते आणि तिथली जी संख्या होती मुलांची ती पण लहान होती, त्यामुळे एखादा वर्ग भेटला आम्ही शूट करायचो. त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या माधवमोठी साईज साईडलाच एक शाळा होती तिथं शूट केली. आता पुढचा प्रश्न तिघांसाठी पण आहे, एकमेकांची ओळख कशी काय झाली तुमची? सांग रे तू सांग. सेटवरच झाली, माझ्या नेची सेटवरच झाली, पण आमची आधीच ओळख झाली होती. एक गाव तेरा भानगडीचं शूट होत, तेव्हा रामलिंग बेटला शूट होत, माझं सीन होता एक, त्यासाठी बोलवलं होतं. तेव्हा ओळख म्हणजे असं की नाही नाही फेल कलाकार असं, म्हणजे काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नव्हता, कारण जे रोल दिला होता ते केलंच नव्हतं मी नीट. तेव्हा असं वाटलं नव्हतं की पुढे आपली ओळख राहील. ऍक्च्युली काय झालं तो विषय, आमचं शूट चाललं रामलिंग बेटावरती, अस्थि विसर्जनचा सीन घेतला तिथं. आणि त्याचा विषय कसा होता, एक लव्ह स्टोरी होती एका जणाची, की त्याला जी मुलगी दिसली असेल त्याला आवडते, आणि आवडल्यानंतर कट टू दुसरा सीन होता की त्या मुलीसोबत हा चाललाय, मग त्याला जाणवते अरे ह्याचं कोणतरी ऑलरेडी आहे म्हणून, असा सीन होता. तर मग असं चाललेलं आणि मग म्हणजे की हात धरून तर जायचा निघून, मग आम्ही जो आर्टिस्ट सांगितलं त्याला होणार होता लेट, आपल्याकडे टाइम नव्हता. मग ह्यासोबत त्याचा एक मित्र आहे कास्टिंगचं आपल्या प्रोडक्शनला पुरवतो, एस के विनायक करवे म्हणून, तर त्यासोबत आलता शूट बघायला ते सगळं. तर म्हणलं अरे कोण आहे कर मुलगा, तर त्याने ह्याचं बोर्ड दाखवलं पहिलं हे असं मी असं झालंय चालतंय म्हणलं ना आला, आणि नुसता हात धरून जायचो तेवढं ह्याला घाम फुटायला ते फर्स्ट टाइम, त्यामुळे त्याला ते जमलं नाही. त्याच्यानंतर मग एसके सारखा म्हणायचा किंवा बघायला काहीतरी, मग ते डोक्यात ठेवून मला वाटलं की बघ करेल हा चांगला रोल. आणि मग हे जे कास्टिंग गेलं गुलशा पात्रासाठी,
म्हणजे डोरेमॉन ह्याला प्रेमानं म्हणते सगळे. मी सगळ्या सेटवर म्हणायचो अरे डोरेमॉन विलनचा रोल करणार आहे, डोरेमॉन विलनचा रोल करणार आहे. आपण डोरेमॉन हाय कोण? मग हे आला सरांनी बघितलं, बाळासाहेबांनी बघितलं, म्हणले अरे अरे ह्याला त्याला हात धरून जायला आला नाही की हे रोल करणार. मला जरा भीती वाटायला लागली की बाबा याला गणते काय आपल्या विषयी म्हणून, पण त्यांनी चांगलं केलं. हळूहळू मग ते होत गेलं चांगलं. गौरी पुढचा प्रश्न तुम्हाला आहे, ऍक्टिंग कडे बघण्याचा गावाकडे दृष्टिकोन थोडा दुर्यम भावाचा असतो, तुम्ही कसे काय प्रॉब्लेम्स फेस करत गेला आणि फॅमिली सपोर्ट कसा होता तुम्हाला त्या बाबतीत? पहिला तर फॅमिली सपोर्ट अजिबात नव्हता मला. मी खूप म्हणवलं घरी मम्मी पप्पांना, माझ्या बहिणींना. बहिणीने फार सपोर्ट केला मला माझ्या, आणि प्रत्येक वेळ पप्पा बोलायचे नाही नाही, पण माझ्या आनंदासाठी त्यांनी मी ऑडिशन वगैरे दिले. सिलेक्शन झालं तेव्हा पण अचानक मला समजलं की उद्यापासून शूट लागतंय आपलं, आणि मग आता घरी पप्पांना काय सांगणार, कसं म्हणवणार. पप्पांना सांगितलं आणि डायरेक्ट 14 दिवसाचं शूट होतं आमचं पहिलाच, आणि पहिला कधीच मी एकटी बाहेर गेली नव्हती किंवा एवढ्या दिवस गेली नव्हती. तर पप्पा बोलले नाही जायचं, मग मी एवढं म्हणवलं पप्पांना, मम्मीला म्हणवलं, तरी पण झालं ठीक, ते मानले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावाकडं नाहीच ह्या फील्ड मध्ये जास्त सपोर्ट नाहीत करत, तर रिलेटिव्ह सांगायचे की कशाला घालवलंय अशा ह्याच्यामध्ये मुलीला, नको चांगली नाही ही फील्ड वगैरे असं बोलायचे. तर पप्पांनी आनंदासाठी माझ्या हो बोलले आणि आले मी. खूप वेळा रडले, खूप. म्हणजे मी चौथी पाचवी पासून ट्राय करते, तेव्हा मला 9वी मध्ये चान्स मिळाला करायला, आणि फॅमिलीच्या सपोर्ट मुळेच मी आता इथे आहे आणि प्रोडक्शनच्या सपोर्ट. आता बऱ्याच घरात असं असतं की मोठा भाऊ जर शिकत असला किंवा कुठल्या कामात असला, छोटा भाऊ घरची कामात व्यवस्थित करतो. मग तुम्हाला तुमच्या छोटे भाऊ किंवा मोठी बहीण किंवा मोठा भाऊ यांच्याकडनं कशा पद्धतीने सपोर्ट भेटला? आत्ता माझं सपोर्टचं म्हणाल तर ऍक्च्युली काय होतं, माझा भाऊ माझ्यापेक्षा हुशार पहिल्यापासून, मोठा मोठा लहान माझ्यापेक्षा मोठा आहे. आपलं एक गाव 13 भानगड बाळासाहेबच पात्र करत होतो, तर माझ्यापेक्षा तो पहिल्यापासून हुशारच होता. आणि आम्ही जरा शाळेत म्हणजे मिडियम, तर फॅमिलीला अपेक्षा होती त्याकडं भरपूर की उंची आहे, काटक आहे, पोलीस भरती करावे. आणि मग मी आमचं माझा मुलगा भरती झाल्यावर ह्यातच येणार, युनिफॉर्मवरच घरी येणार असंच म्हणत होतं. पण त्याला ते म्हणजे होतं ते हुशार, पण ते इच्छा नव्हती त्याला करायची. तरी पण त्यानं एनसीसी वगैरे केली चांगलं, आणि ते ध्येय होतं त्याचं ते करायचं. आणि मग त्यानंतर ज्या वेळेला युट्यूबचं वगैरे समजलं, वेबसिरीज करायची वगैरे ठरवलं, आणि मग मी म्हटलं की मला थोडी ह्यात आवड होतीच. आणि मग त्यानंतर मग ह्यात करायला लागलो एका 13 भानगडीमध्ये. त्यामध्ये तो सुरुवातीला नव्हताच, तो कॅमेराच्या मागं, म्हणजे टेक्निकल नॉलेज त्याला जास्त होतो, कॅमेराचा हँडल वगैरे करत होता. आणि मग त्यानंतर पप्पा म्हटले की अरे तू कर चांगला रोल, बाळासाहेबात असतं असं, तर तू नाही म्हणत होता पहिल्यांदा. आणि ते केल्यानंतर त्याला ती मजा यायला लागली ते करायला. आणि मग त्यानंतर मग ते करत गेलो आम्ही. आता मोठा भाऊ लहान भाऊ म्हटला तर आता मी आलो तुमच्या इथे, तर तो सगळं मागचं हँडल करतोय, ऑफिस असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील. ते कसं असते भावा बहिणीचं नातं म्हणजे काय विषय माहितीये का, आपले आई वडील असतात, आपल्या आई वडिलांनंतर आपला भाऊ किंवा आपली बहीणच ही आपला आई वडील होतो. हा मेन टॉपिक. कारण की काय होतं, आता समजा ही जर बाहेर गेली, ही जर शूटला येत असेल, तर मग तिची मोठी बहीण सगळं हँडल करत असेल ना घरातलं. हा की थोडी चिडचिड होती असं होते की सारखी त्यालाच बोलता, तुम्ही ह्यालाच बोलता, हेच करता तेच करता. पण तसं ऍक्च्युअली मध्ये ना ते मनात प्रेम असतं, ते एक बोलणं असतं की बाबा तिला तुम्ही बाहेर गेलो का बोलत ना, मम्मी हे केलं तू चालत नाही, ते केलं तर चालत नाही, ही बोलणं असतं. पण ऍक्च्युअली मध्ये दोघात प्रेम असतं, तर ते एकमेकाला सावरून घेतात. आणि बारक्याने सुद्धा मोठ्यावरती भरपूर विश्वास ठेवलेला असतो, त्यामुळे मोठा भाऊ ज्याला नाहीये त्याने तुम्ही काय काळजी करू नका, आपले वडील आपल्या सोबत असतात. मोठ्या भावावर भरपूर प्रेम करा. आणि तो जो सांगत असतो त्या मागे काहीतरी असतं रिझन, असं नाही की तो त्यातनं गेला ना फेस मधनं, आपल्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठ्या म्हटलं त्यानं काहीतरी सण केले. असं नाही की तो आता आपल्यापेक्षा लहान आहे आणि आपणच अनुभव जास्त असतो ना त्याला, तर त्याचं ऐकावं. हा तो पण चुका करत असेल, तो पण चुका करत असेल, पण एक बॉन्डिंग असलं की त्या नात्याला मजा आहे. असे देखील एक फॅक्ट आहे की नातं रक्ताचं असलं की आपण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतत नाही, चिंताना पॉझिटिव्ह चिंता. सचिन तुमचे काय एक्सपिरियन्स झाले होते? तर सध्या जे काय आहे भावामुळे, कारण त्याने फायनान्शियली म्हणा, तुम्हाला लहान भाऊ आहे का मोठा भाऊ? मोठा भाऊ. मोठा भाऊ फायनान्शियली म्हणा किंवा मेंटली सपोर्ट काही होते माझं काही, एक फोन माझा त्याला जातो, ज्याशी जातो म्हणतो काय आहे सगळं ठीक आहे, म्हणजे त्याला कळतं काहीतरी विषय झालेला आहे, किंवा त्याचा कॉल त्या दिवशी आलेला असतो मला तेव्हा काय सगळं ठीक चाललंय का. आता मागच्या 15-20 दिवसातच म्हणजे कॉल आला, म्हणजे काय माहिती काय, म्हणजे त्याला मी सांगितलं नाही घरी कोणाला काय सांगितलं नाही प्रॉब्लेम मध्ये, कोणाला काय सगळं ठीक आहे म्हणलं, हा ठीक आहे काय काय झालं,
काय ना, मला वाटलं म्हणून फोन केला, काय काळजी करू नको, हाय मी कनेक्शन मी पुण्यात होतो, माझा सगळा खर्च तो करत होता. तुला काय पाहिजे, जिमला जायचंय, प्रोटीन घ्यायचं, हे घ्यायचं, ते घ्यायचं, एक फोनवर एक पैसे आहे सगळे घ्यायचे, म्हणून तो जो सपोर्ट आहे त्यामुळे मी घेते. आता अशी देखील एक गोष्ट असते की आपण क्रिएटिव्ह फील्ड मध्ये बिझी असतो, आपले वयाचे बाकीचे जे मित्र असतात, आपले बालपणीचे शाळेतले मित्र, ते कुठेतरी गेट टुगेदर करत असतात, एकमेकांच्या पट्टीला भेटत असतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येत नाही. बऱ्याच वेळा फोन येतो, अरे उद्या गेट टुगेदर, इम्पॉसिबल नसतं. ह्याचा कुठेतरी मनात असं वाईट वाटतं का की आपण त्या गोष्टी करू शकलो असतो? नाही, पहिला गोष्ट काय माहितीये का, काय होतं की आपल्याला नाही का आपल्या घरात येतात पाहुणे वगैरे, बाळा तू काय बनणार आहेस, आपण असो माहित नाही काय होईल ते होईल असं होतं. आणि त्याच्यानंतर मग एक काहीतरी आपल्या डोक्यात येत, आपल्याला वाटतं हे चालू आहे आता, ठीक आहे, लहान असतं आपल्याला कळत नसतं. जसं मोठं मोठं होईल होत जाईल ना, आपण आपल्याला गोष्टी कळत जातात, घरची गरीबी दिसते, आपला बाप झटतोय ती दिसते, आपली आई कामाला जाते ती जट आपल्याला दिसतं ना सगळं. त्यानंतर मग क्वचितच आपल्या डोक्यात येतं की आपल्याला हे केलं पाहिजे, मध्ये चुकीचा निर्णय असू दे किंवा रॉंग निर्णय असू दे, तो एकदा डोक्यात आला ना मग त्याच्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी दिसत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी ज्या शाळेत शिकलो नवीन हायस्कूल, मी 10वी ड मध्ये होतो. ड तुकडी म्हणजे शाळेतली सगळ्यात घाण तुकडी, हा अशी म्हणायची सगळे शिक्षक त्यात होतो, घाण तुकडी. आणि त्या वर्गाचा मी मॉनिटर, आणि मॉनिटर होतो. आणि आमच्या वर्गात मी तुम्हाला सांगतो, अर्ध्याच्या अर्ध्या पर्सेंट म्हणजे 60% मुलं ही बिघडलेलीच, पूर्ण बिघडलेली पोर, म्हणजे नेक्स्ट लेवल एकदम आमच्या पुढे सगळं करायचे. तर ती करत असताना मला कधी वाटायला जायला काय मजा आहे त्यात, ही जी करते त्यात काय मजा आहे, पळून जायचं मधनच काय तर करायचं, काय मजा असेल ह्यात असं तसं. पण ती मजा काय कळलीच नाही परत. मग त्यानंतर 10वी झाली आणि मग प्रश्न पडतो काय करायचं. मग त्यानंतर मग तेव्हा घरची परिस्थिती गरीब होते ना, मग त्यावेळेला मग डोक्यात असं आलं की बाबा ग्राफिक डिझायनचं वगैरे असं काहीतरी असते. मग ते मग नंतर आम्ही चांगलं ऍडमिशन टाकलं. मग त्यात झाल्यानंतर तो आपला संबोधन निघून लांब जातो, तो ते आपण तिथनं पुढे एकदा गेलो ना ते आपल्या डोक्यात येतो. असं अशी देखील एक कल्पना आहे की सगळ्यात आगाऊ पोराला मॉनिटर केलं जात. नाही आगाव नव्हतो, ऍक्च्युली काय होतं टेक्निकल गोष्टीमध्ये किंवा काय गोष्टी असल्या ना कार्यक्रमामध्ये गोष्टीमध्ये मॅनेजमेंट मध्ये त्यात तेवढा हुशार होतो. आता हे तुमचं आहे ना, मी आलेलं बघितलं का तुम्ही लाईट बघितली, तुमचा कॅमेरा बघितला, तिथं माझं कसं व्हायचं माहिती एखादं जर असलं ना, सर गुलाबाची फुलं देऊया का, लय भारी वाटतं करेक्शन असं, परत ना ही करूया का सर, जरा ह्याला बोलायला हे असं चांगलं वाटतं, ही पूर्वी भारी बोलते एवढं असं, त्यामुळं म्हणतो बाकी काय नाही. क्रिएट गौरी, तुम्हाला इंस्टाग्राम युट्यूब या प्लॅटफॉर्मने तुमच्या ऑडियन्सशी कनेक्ट करायला कोणत्या पद्धतीने हेल्प केली? आम्ही जी वेब सिरीज करतो तर एपिसोड बघून लोक आम्हाला शोधतात, म्हणजे आयडी काय आहे, नाव काय आहे त्याच्यावरून, आणि इंस्टाला मेसेजेस करतात किंवा फॉलो करतात आम्हाला, आमच्या रील्स बघतात. तर रील्स मधून आम्ही काय करतो किंवा स्टोरीज मधून आम्ही स्टोरीज टाकतो कुठे आहे, किंवा ते जे कमेंट्स करतात त्याला आम्ही रिप्लाय देतो, किंवा लाईव्ह जाऊन कधीतरी बोलतो त्यांच्याशी, याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी कनेक्ट होतो. ऍक्च्युअल काय माहितीये का, आपलं जे पब्लिक आहे ना, म्हणजे तुम्ही आता एवढी इंटरनेट फास्ट झाले ना, बारकी मुलं सुद्धा बघतात, एपिसोड पडला ना एपिसोड बघतात, आणि त्या कमेंट मध्ये आहे ना ते टायमरचा ऑप्शन आहे, तिसऱ्या तिसऱ्या मिनिटाला गुलशन मस्त रिएक्शन दिली, दुसऱ्या दुसऱ्या मिनिटाला हे असं झालं, गौरी त्याला भारी बोलली बरं का, असं कमेंट मी टाकत असतात. आणि स्टार्टिंग स्टार्टिंग हिच्या बाबतीत काय झालं, पहिले 5-6 एपिसोड झाले, मग 7-8 एपिसोड नंतर ही मागच्या बाकावर बसायची, आणि म्हणून असं त्या टायमर टाकलं, 6व्या मिनिटाला गौरीचा सीन आहे, ती मुलगी खूप छान दिसते, त्याला जरा पुढे घ्या, असं पब्लिकच आपल्याला सांगतं. आता मी जर दिसलो ना त्यात सौरभ, लगेच इंस्टा जाणार सौरभ सौरभ सौरभ, भले त्याला 2 दिवस लागतो हुडकायला, पण काय होतं जातं, आणि मग फॉलो करणार दादा तुमची विसरी चांगली असते, असं कनेक्ट होतं लोक. काम एकदा चांगलं केलं ना आपण कोणा फॉलो करतो, सर्व कमेंट वाचता हो सर. मग सचिन, जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांचे स्टेटस पण बघता, ते बर्थडे सेलिब्रेट करायला, गेट टुगेदर सेलिब्रेट करायला, आणि शूटिंग मुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी फॉलो अप घेणं पॉसिबल होत नाही, तेव्हा काय फील होतं? ऍक्च्युअली विषय कसा आहे की आपल्याला काही फरक पडत नाही, कारण तिकडे बर्थडे साजरा करू दे, तिकडे स्टेटस टाकू दे, फिरायला जाऊ दे, नाही काही करू दे, फक्त फरक कधी पडतो, माझ्या मित्रांचं लग्न व्हायला लागलं आणि आपलं कधी व्हायचं हे विचार येतो. एवढी काय का घाय नाही, फक्त थोडं असं टेन्शन येतं कधी कधी, कारण पोरं पण झाले त्यांना. बर सर, तुमचे वडीलच दिग्दर्शक आहेत, शूटिंग संपल्यानंतर जे प्री प्रोडक्शन आणि शूटिंगच्या आधी जे प्री प्रोडक्शन आहे, शूटिंग आपलं जे पोस्ट प्रोडक्शन वर्क आहे, त्यामध्ये सगळं झालं, स्क्रिप्टिंग, स्क्रीन प्ले, डायलॉग रायटिंग, कलर करेक्शन, एडिटिंग,
या सगळ्या गोष्टीत तुमचं काय योगदान असतो? ऍक्च्युली काय झालं, पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिघ पण कुठे शिकलेलो नाही, म्हणजे तीन तीन चार चार वर्ष कुठेच कोर्स नाही केलेला. काय झालं, ज्या वेबसिरीज आम्ही करायचं ठरवलेलं ना, तर पहिल्या एपिसोडला आम्ही पहिला मूव्ही केली होती ना, तर त्यामध्ये डीव्ही होते त्यांना आम्ही घेतलेलं पहिल्या एपिसोडला. मग त्यांनी फुटेज वगैरे काढलेलं, कलर कलेक्शन असते करायचं असते हे पण माहित नव्हतं. एडिट केला टाकला, 1 मिलियन व्ह्यूज झाला पहिल्या एपिसोडला. हा पहिल्या एपिसोडलाच 1 मिलियन व्ह्यूज झालेला. मग ते झालं, मग त्यानंतर हळूहळू गोष्टी कळत गेल्या, मग लोक जवळ लागले, सर चांगलं व्हायला लागले, चांगलं व्हायला लागले, अजून डेव्हलप करा, हे करा, ते करा, त्यात हे टाका, ते करा, हे असं असते सॉफ्टवेअर, ते असते असते, अशा गोष्टी व्हायला लागल्या. मला अजून आठवते ज्या वेळेला मी पहिला एपिसोड केलता, त्यावेळेला आम्ही काहीतरी आहे ना 1 BHK फ्लॅट मध्ये राहत होतो. तर ते राहत असताना आमच्याकडे वायफाय नव्हतं. पहिला एपिसोड एडिट झाल्यानंतर मी त्यावेळी जिओची स्कीम आलती 1 GB, तर ते कार्ड टाकून आहे ना, नेटवर्क पण तिथे जास्त येत नव्हतं. तर मग आहे ना आमच्या इथं टावर आहे कुठं, विठा स्कूलच्या पुढे गेला ना, तिथे टावर आहे सगळं, तिथं जाऊन सकाळी 7:30 मोबाईलवरून एपिसोड टाकलेला. मग ते टाकल्यानंतर असं वाटत होतं की नाही का आपण बघायचो एवढं प्रोफेशनल कसं दिसतंय, आपल्याला कसं वाटत. 1 मिलियन व्ह्यूज ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला लोकांना ती कन्सेप्ट आवडली, त्यावेळेला वाटलं की अरे आपण करतोय. हा थोडक्यात पहिले ते होते काय कॉम्प्रोमाइज करावं लागते, मग त्याच्यानंतर मग गोष्टी सगळ्या घडत गेल्या, लोक पण जोडलेली होती चांगली. कारण काय होतं आत्ताच्या जगात, तुम्ही जर लोक नाही जोडली तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. तुम्ही जर स्पर्धेत एकटं पुढे जायचं म्हणला बरोबर, आता आम्ही वेबसिरीज करतोय, मी म्हटलं माझ्याच वेबसिरीज झाली पाहिजे, मीच हिरो, माझ्याच वेबसिरीज, तसं नाही होत ना, सगळ्यांना पुढे घेऊन जायला लागतं, त्यावेळेला आपण पुढे जातो. तुम्ही जर म्हटलं आपण एकटा आपण पुढे जाऊ शकत नाही, तर हा एकटं जावा, पुढे जायचं असेल तर ग्रुप, हा ग्रुपने जावा. आणि मी कसं आहे, मी असा पर्सन आहे की माझ्या पुढे कोण व्यक्ती आला ना, मी लगेच बोलू नाही शकत, त्यासोबत कनेक्ट नाही होत लगेच. हा काय माहित पहिल्यापासूनच, म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा आपण नवीन वरात गेलो, मला भीती वाटायची आला सगळी नवीन असणार कसं. एकदा कनेक्ट झालो ना मग काय नाही, पण मी असं लोकांसोबत कनेक्ट नाही होत. तर मग तशा गोष्टी झाल्यानंतर मग हळूहळू त्यात प्रोग्रेस होत गेली, आणि नंतर गोष्टी कळल्या, गोष्टी शिकलो आम्ही. माझ्या वडिलांचं वय 40 वय, 40 वयामध्ये ते एडिटिंग शिकले आमच्याकडं, त्यांची इच्छा बघा. म्हणजे आम्ही एडिटिंग करायचो, मी माझा भाऊ असायचा, आम्हाला जेवढे तेवढे एडिटिंग करायचो, पप्पा बाजूला बसायचे रात्री 3-3 बघायचे, बघायचे त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं तरी बघायचे काय. मग 40 एजमध्ये ते एडिटिंग शिकले, आणि आत्ता जेवढे प्रोजेक्ट येत ना सगळ्या प्रोजेक्ट एडिटिंग ते करते. आत्ता 42 एज आहे त्यांचं, सगळ्या प्रोजेक्ट एडिटिंग ते करते. ती तुम्ही मुलांना आता तुम्ही करू नका, मला आवडतं मी करतो. असं शिकायची जर इच्छा असली तर वय लागत नाही, मॅटर करत नाही. असं सचिन, तुमच्या सगळ्या रील्स मध्ये मी फॉर्मॅट बघितलं, स्टोरी टेलिंग फॉर्मॅट आहे, तो स्टोरी टेलिंग फॉर्मॅटच्या कन्सेप्ट कशी काय आली आणि ऑडियन्सशी ते कसं कनेक्ट करण्यात हेल्प करतो तुम्हाला? ऍक्च्युली पहिला आम्ही सॉन्ग वरती रील्स करायचो, म्हणजे फक्त डोक्यात येते करायचं काहीतरी करत राहिलो. आणि एक टाइम नंतर काय झालं, ते व्ह्यूज यायचे बंद झाले सॉन्ग वर, मग काहीतरी दुसरं केलं पाहिजे. आपलं सहज कॉमेडी ट्राय केलं, सहज असंच काय पण असं कोणाच तरी बघायचं की आयडिया यायची, त्यात काहीतरी आपलं थोडंसं ऍड करायचं आणि करायचं. मग ते थोडं आवडायला लागलं, मग ते 15-20 सेकंद असायचं. मग 1 मिनिट नंतर त्यात पण व्ह्यूज कमी झाले, आता अजून काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग ह्यांनी आयडिया दिली, जरा थोडं मोठं व्हिडिओ कर. बाळासाहेब आहेत, बाळासाहेब आणि माझं बॉन्डिंग म्हणजे एकदम असं ब्रदर सारखं एकदम फुल, ओके, म्हणजे पटतं आमचं एकदम चांगलं. मी काही आयडिया सांगितलं, बाबा हे मला काहीतरी सुचलं, ह्याच्यावर काहीतरी सांगा. मग ते सांगायचं, मी माझं काहीतरी सांगायचो, मग ते एक मिक्स करून काहीतरी एक तयार व्हायचं. आणि ते जे तयार व्हायचं ते म्हणजे कंटेंट चांगलाच व्हायचं. आणि ते 20 सेकंड पासून 1.5-2 मिनिटांपर्यंत कधी गेलं आणि ते लोकांना आवडले कळलं आणि प्रेम भेटायला. जास्त कन्सेप्ट कुठली लोकांना इम्पॅक्ट करते, इमोशनल कॉमेडी की लव स्टोरी? लव स्टोरी तर सगळ्यांनाच करते, पण कॉमेडीच कसं आहे, बघतील लोक हसतील, हा मस्त छाने शेअर केले झालं. इमोशनल टाकला एखादा माणूस रडतो, शेअर करतो आणि कमेंट सुद्धा करतो की हा दादा ही खरी परिस्थिती आहे, माझं असं झालंय, हे झालं ते झालं. मला तर वाटतं इमोशनल जास्त ते अटॅच करतो लोकांना आणि आपल्यापर्यंत कनेक्शन जास्त डेव्हलप होतं. ऍक्च्युली त्याची स्टोरी काय माहितीये का, रील्स बनवायची आम्ही ज्या वेळेला शाळा वेबसिरीज चालू केली ना, आम्ही 15-16 जण होतो सगळे, कॅरेक्टर वगैरे सगळं युनिट, आणि सगळी म्हणजे सगळी मुलं आहे ना सामान्य घरातली, सगळी सामान्य घरातली मुलं, सगळ्यांकडे विवो
साधा साधा फोन तो सगळ्यांकडून आणि एकच असा माणूस होता स्वरूप म्हणून एक मुलगा होता त्याकडचा आयफोन होता त्याने पण एक अशीच त्या भावाने गिफ्ट वगैरे केला असा एक आयफोन होता त्या एक आयफोनवर आहे ना आम्ही तुटून पडायचो ब्रिज बनवायला एक आयफोनवर देख की तुला 5 मिनिटं दिला मला 10 मिनिटं पाहिजे ब्रेक झाला ना जेव्हा आयफोन पडला तिथे घ्यायचा आपल्याला लगेच घ्यायचं रील्स बनवायचं टाकायचं एक आमच्या सगळ्यांच्या मनात आहे की इच्छा होती मग त्यानंतर हळूहळू आहे ना पैसे यायला लागले सोशल मीडिया आणि ऍक्च्युली हा पण एक मुद्दा आहे तुम्हाला सांगतो मी काय होतं आता जर एखादा मुलगा जर व्हिडिओ वगैरे जर बनवत असला एखादा मुलगी व्हिडिओ जर बनवत असले तर काय होतं काय लागलं व्हिडिओ बनवते खोलीत बंद जाते काय करते काय माझे व्हिडिओ बनवते मग तुम्हाला ही कुठं माहिती आहे की पैसे कमवते त्याच्यावर सोशल मीडिया एवढी स्ट्रॉंग झाले ना आता तुम्हाला सांगतो मी ऍक्च्युअली मध्ये मंथली पॅकेज तुम्हाला सांगतो मी 4.5-5 लाखाचं पॅकेज भेटतं मंथली खरं सांगायचं म्हणजे कळलं पाहिजे का सांग का आता जर एखादा मुलगा किंवा मुलगी जर सोशल मीडियावरती स्ट्रॉंग असेल किंवा कधी करत असेल हो काय तर तिला नाव ठेवणं देते काय करते आज त्यापेक्षा वेगळं काहीतरी कर हे करते कर पण त्याचा पुढे फायदा जो आहे ना लाईफमध्ये तो नाही हे करत आता एवढं ब्रँड आहे आता माझी स्वतःची डीएमसी मार्केटिंग कंपनी डिजिटल मार्केटिंग कंपनी पुण्यात मला स्वतः अपॉर्च्युनिटी देते की आमचं 5-6 लाखाचं बजेट आहे आम्हाला क्रिएटर द्या कुठल्या जॉब मध्ये तुम्हाला 5-6 लाख रुपये भेटणार आहे कोणच नाही देत आणि तिथं तुम्हाला पैसे भरून जॉब पहिला घ्यायला लागतो मग तुम्हाला पेमेंट भेटतं मग थोडस त्या मोबाईलवरती मेहनत घेतली काय वाट आहे मग ही माझं एवढंच आहे की पालकांना सुद्धा समजलं पाहिजे की जॉब हा फेम आहे त्यात तुम्हाला तुमचं ग्रो होतंय सोशल मीडिया तुम्ही लोकांना कळताय आज कोण तुम्ही गेला पुढे तर मी कोण सांगायला लागत नाही आम्ही पुण्यातून इथे येईपर्यंत 10-12 लोक विचार आम्हाला फोटो काढले तुम्ही त्यातलं काय होत आणि लिमिट नाही इथं पैसे कमवायचं आता हे ना सोशल मीडियावर ते रील्स वगैरे करून आता म्हणजे गुलशा रील्स टाकते काय लागा सापळ्या जाऊन विचारतो जेवलास का ती पोरग असते ना बरं ते हसले ह्याला पैसे भेटते जेवण आता हिने गाडी घेतली कळ मोबाईल घेतली स्वतः सगळ्यांकडे आयफोन आहे आता ती गोष्ट नोटीस केली आता कॅफेमध्ये आपण खाली बसलो होतो किती जरी लोक तुमच्या पैसे आले आणि फोटो काढू का इन्सिस्ट करा आले ते कुठं तर कॉम्बिनेशन मॅच होते दोन्ही गौरी तुम्हाला स्टार्टिंगला जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मला डान्सिंगची आवड होती खूप पण डान्सिंग मध्ये मला अजिबात घरच्यांनी सपोर्ट केला नाही मग तरी पण मी करायची गॅदरिंग मध्ये स्कूलमध्ये आणि पप्पांच्या पाठीमागे लागून लागून मी डान्स क्लास लावला होता एका ठिकाणी आणि जेव्हा डान्स क्लास लावला तेव्हा तिथे ना एक सॉन्ग शूट करणार होते ते जे डान्स स्टुडिओचे जे होते ना सर वगैरे तर तेव्हा असं माझी पण इच्छा झाली की मला पण ऍक्टिंग करायची आहे वगैरे ते सगळ्यांना म्हणजे ऍक्टर्स वगैरे तिथून जायचे ना शूटला वगैरे तर हळूहळू ऍक्टिंगची आवड निर्माण झाली मला मग विचार केला करायचा आहे तर सर वगैरे आमच्या आम्ही एका स्कूलमध्ये शिकलोय पण ओळखी वगैरे अशी नव्हती आमची नंतर एकदा मी त्यांना बघितलं होतं माझ्या घरापासून जाताना जवळच आणि राहायचो आम्ही भेटत तर बघितलं होतं तर तेव्हा मला असं वाटलं की मी बोलू का की मला ऍक्टिंग करायचे वगैरे पण मी न बोलता गेले तिथून निघून आणि नंतर माझ्या भावाचं वगैरे ह्यांच्याशी थोडंफार होतं कॉन्टॅक्ट की त्यांनी केलं होतं बहुतेक भावाने वगैरे मग मी त्याला बोलली की मला पण करायचं आहे तर तू त्यांना विचार ना तर तो बोलला की 18 वर्षाच्या लहान मुलांना घेत नाही तेव्हा मी सहावीत होती तेव्हा मी बालकलाकारांचं काय बालकलाकारांचं काय नाही तसं काहीच नाही मी बोलली ना की मला करायचंय म्हणून तर विचार ना तू त्यांना सांग म्हणून किंवा कसं जाऊ मी तर तो बोलला की 18 वर्षाच्या खालच्यांना ते घेतच नाहीत प्रोडक्शन वालेच घेत नाहीत बोलली ठीक आहे मग नंतर थोडा दिवस वाट बघितली की ठीक आहे मोठी झाली की करेन मी नंतर मी एकदा इन्स्टावरती बघितलं सरांची आयडी तर तेव्हा मी मेसेज केला बाळासाहेबांना नंतर मग बाळासाहेबांनी मला रिप्लाय दिला त्यांनी स्क्रिप्ट पाठवली मला आणि मी ट्राय केलं तर मी वेबसिरीज मध्ये त्यांनी सिलेक्शन केलं ऑडिशनला गेली होती सौरभ सर ऑडिशन घेतलं माझं आणि सिलेक्ट पण झाले आणि तशी जर्नी स्टार्ट झाली माझी सचिन एखाद्या ऍक्टर मध्ये अशी कोणती स्किल पाहिजे जे ऍक्टर म्हणून त्याला शोधेल आणि तुम्हाला कधी वाटलं की तुम्ही ऍक्टिंग करिअर मध्ये करिअर करावं ऍक्टिंग फील्ड मध्ये एखाद्या ऍक्टर मध्ये स्किल नंतर आली तो माणूस म्हणून चांगला पाहिजे किंवा तो जिथं काम करतोय तिथं एक लॉयल पाहिजे मग आली ऍक्टिंग आणि जर टॅलेंट असेल तर कोणी सुद्धा घेणार आपल्याला टॅलेंट आहे तर घेणारच जर स्किलच नाही उगाच आपण करायला लागलोय नाही मला करायचं आहे फक्त हे लोक फेमस झालेत त्यांचं बघून करायचं तर त्या लोकांनी ऍक्टिंग करून खरंच केडाय अंगात आणि खरंच करायचं काहीतरी मग करावं त्यांनी
सर तुमच्या अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल माहिती द्या. आता अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल म्हणजे आता एक गाव तेरा भानगड झाली, शाळा प्रत्येकाच्या आठवणीतली वेब सिरीज झाली, त्याचा लास्ट एपिसोड आत्ताच पडला नुकताच. आता ते झाल्यानंतर त्याची ती वेब सिरीज संपायच्या अगोदरच आम्ही दोन प्रोजेक्ट शूट करून ठेवले. म्हणजे ट्युशन म्हणून एक वेब सिरीज आहे, त्यामध्ये जे ई नीटचे एक्झाम देतात मुलं, तर त्यांचं काय असतं ऍक्च्युअली मध्ये ती ना दोन तीन चार महिन्याचाच कालावधी असतो ते एक्झामचा, पण त्याच्या मागचं जे असतं ना गोष्टी, मग ते जातात तिथनं क्लास लावायला लागतो पुण्याला किंवा जे सिटी बघून चांगला क्लास आहे तिथं क्लास लावायचा, स्वतः राहायचा स्वतः खायचा, जो पहिला फर्स्ट एक्सपिरियन्स असतो तिथं जाऊन राहायचा, सगळं जे काय असतं ते. म्हणजे एक लव्ह स्टोरी आहे, गरीब घरातला मुलगा आहे आणि एक श्रीमंत घरातली मुलगी आहे, आणि मग तिथं तो मुलगा हुशार असतो, त्याचा फर्स्ट एक्झाममध्ये नंबर वगैरे येतो, आणि त्यानंतर मग तिथनं त्यांची लव्ह स्टोरी वगैरे चालवते, आणि नंतर ना मग एका पॅचला त्याकडून काही गोष्टी घडायला चुका होतात. आपण म्हणतो मी पणा येतो, तसा मी पणा येऊन तो मुलगा मागं राहतो आणि ती मुलगी पुढे जाते निघून, अशी एक स्टोरी लाईन आहे प्रॉपर. त्यामध्ये भरपूर अशी स्टोरी आहे, आई वडिलांचं काय पात्र असते आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट, त्या गोष्टी आहेत, अशा सगळ्या गोष्टी आहेत. ती एक वेबसिरीज येणार आहेत का. आणि घोंगडं, आम्ही घोंगडं एक शॉर्ट फिल्म केलेली, धनगर समाजांवरती आम्ही एक शॉर्ट फिल्म केलेली घोंगडं, त्याला जवळपास आता 2.7 काहीतरी मिलियन व्ह्यूज आहेत. तर ते झाल्यानंतर आमच्या डोक्यात होतंच की घोंगडं करायचं, त्याची वेबसिरीज करूया, कारण त्याचा कमेंट झालत्या खाली की वेबसिरीज करा तुम्ही, कारण आम्ही त्या ना एक 22 किंवा 34 मिनिटाची शॉर्ट फिल्म आहे, त्यामध्ये आम्ही जे जीवन मांडलेलं ना ते थोडं कमी प्रमाणात मांडलेलं. मग आत्ताच आम्ही नुकतीच शूट केली वेब सिरीज ती, आणि त्यामध्ये त्यांचं जीवन, ते कसं जातात मेंढरं घेऊन, राहायचं ठिकाण कसं ठरतं, मग त्यांच्यानंतर त्यांच्या एखाद्या समाजातल्या लोकांनी जर थोडंसं वेगळं काय करायचं म्हटलं तर त्यांना माणसं कशी नावं ठेवतात, आणि मग स्वतःवर ज्या वेळेला आपल्या कुटुंबावर वेळ येते तेव्हा तो माणूस काय करतो, ही सगळी गोष्टी त्या ह्याच्यात आहेत. ह्या दोन्ही पण वेब सिरीज आम्ही तिघांनीच लिहिलेत, शूट पण केले सगळंच. हे दोन प्रोजेक्ट अपकमिंग येणार आहेत, आणि ठीक आहे, म्हणजे मी माझा भाऊ बाळासाहेब करण यादव आणि वडील धर्मेंद्र यादव, आणि हे दोन प्रोजेक्ट झालेत. आणि नुकतंच आता शाळा वेब सिरीज एंड झाले, तर थोडा थोडा किडा यायला लागलाय कॉलेजचा काहीतरी करायचा, तर त्याचं चाललंय नियोजन. गौरी, ऍज अ फिमेल ऍक्टर ह्या दोघांपेक्षा तुम्हाला काय ऍडिशनल चॅलेंजेस फेस करावे लागतात शूटिंगच्या दरम्यान? शूटिंगच्या दरम्यान म्हटलं तर घरून आता जायचं म्हटलं परमिशन काढायची, त्यात अधून मधून रिलेटिव्हचे कॉल येतात पप्पांना, काय करते मुलगी, काय कशाला पाठवलं इथं, तर ते पप्पांना पण माझ्यासोबत माझ्या फॅमिलीला पण फेस करावं लागतं, सोबत कॉलेज मॅनेज करावं लागतं, शिक्षक सारखे बोलतात, 12वी आहे आता माझी तर कॉलेज सोडून हे काय करते, तर दोन्ही मॅनेज करते पण तरीही बोलणं ऐकून घ्यावं लागतं. नंतर जे आजूबाजूचे आपले लोक असतात तेच. सचिन, असा एखादा किस्सा तुमच्या ऍक्टिंग किंवा एखाद्या प्रोजेक्ट मध्ये जसा तुमच्यावर इम्पॅक्ट झालाय, तो पॉझिटिव्ह असो अथवा निगेटिव्ह? असं शाळा वेब सिरीज करतानाच जे असं झालेलं आहे, कधी कधी काय होतं की आपले जे पॉईंट आहेत कधी मॅच होत नाही कधी कधी, मग तिथे आपलं कधी कधी एक वेळ असं मला जाणवलं की आपला रोल कमी होते कुठेतरी, पण मला कधी असं हे नाही वाटलं की बाबा का कमी होते की होते, मी स्वतःही केलं बघ काहीतरी कमी आहे आपलं, ते इम्प्रूव्ह केलं. मला हे नाही माहिती की पॉझिटिव्ह होतं का निगेटिव्ह होतं, पण जास्त करून मला असं वाटतं की पॉझिटिव्ह होतं, कारण तेव्हापासून एक जे इम्प्रूव्हमेंट केली तिथून जे मला जे एक ग्रीप लागतोय त्या कलाकारला तेव्हा भेटला मला, आणि तेव्हापासून खूप इम्प्रूव्हमेंट झाली. ऑडियन्सच्या कमेंट्स मध्ये तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन कसा इम्पॅक्ट होतो? ऑडियन्स तर म्हणजे समजा मी ऑडियन्स आहे, मी तुम्हाला कमेंट टाकली की हा कॉमेडी व्यवस्थित आहे, अजून जर इमोशनल टच पाहिजे तर त्याला तुम्ही इम्प्रूव्हमेंट करता का आहे तसं? नाही, इम्प्रूव्ह करावं लागतो. सर लगेच सांगते बाबा बघ, एक एक कमेंट सर सुद्धा वाचते आणि आम्हाला सांगते कमेंट वाचले का, आम्ही एकंदरीत चुकतो कमेंट वाचाय, पण सरांचं लक्ष असते की तुला हे कमेंट आली होती बघ काय करायचं, बघ काय करायचं हेच बोलते, मग ते आपल्याला समजलं पाहिजे काय करायचं. आणि लोक एवढं अटॅच झालेत त्या कॅरेक्टरला, पर्सनली सगळ्यांचा वेगवेगळा फॅनबेस आहे. माझं कसं जे गंड मुलं असतील किंवा जे टपोरी असं एकदम दंगा करणारे, त्यांनी मला बघितलं ना ते म्हणते हा मीच आहे. एकदा किस्सा काय झाला, मी लेंगरे ते माधुरमुट्टी जास्त हे नाहीत म्हणजे बसेस वगैरे जास्त नाहीत, मग मी आपलं उभा होतो बस साठी, मग एक मुलगा आला म्हणला बसा मी सोडतो तुम्हाला, तिथून त्यानं जी स्टोरी चालू केली की मी हे केलं होतं, तुम्ही हे एपिसोड मध्ये हे दाखवले मी असं केलं होतं, तुम्ही एपिसोड मध्ये हे केले ते मी आपसोबत झाले, म्हणलं दुसरं कोण असतं मी सोडलं नसतं, रिअल लाईफ कनेक्शन. हा, पण
तुम्ही आहे ते मला कनेक्ट होते म्हणून मी तुम्हाला तिथपर्यंत सोडायला घरापर्यंत तू जाणार होत दुसरीकडे पण मला तिथपर्यंत सोडून तू मागे आला एक कनेक्शन झाले असं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे म्हणून ते ऑडियन्स कसं आहे प्रेम वेगळं चला मग आपण राऊंड टू कडे बघूया आता राऊंड टू चं नाव आहे गेस्ट द मूवी मी डायलॉग सांगणार तुम्हाला कोणता पिक्चर आहे तो गेस करायचा आहे ओके पहिला डायलॉग आहे रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं नाम है बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सरडा लगा है हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं बाजीगर बाजीगर पिक्चर ना चौथा नंबर ₹50 का ओवर एक्टिंग का हेरा फेरी पूछा प्रश्न हम तुमको 3 गुना डैश देंगे लगान मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो मैं तुम्हारे बाप को वांटेड 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 ऑल इज वेल थ्री डेज सुबह हो गई मामू मुनाई में बीएस वॉयलेंस 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 केजीएफ अतः नेक्स्ट राउंड है रॉन्ग आंसर कौन जिकलो ते अपन लास्ट लेवल को बरे एक साल पुड़ हाँ ओके अतः नेक्स्ट राउंड है गर्ल्स रॉन्ग आंसर रॉन्ग मैं प्रश्न विचारणार त्याचं तुम्हाला चुकीचं उत्तर द्यायचं आहे जितकं फनी तेवढं बेटर ओके तुमचं नाव करण तुमचं नाव सौरभ तुमचं गौरी डायरेक्टर कटरीना कैफ डायरेक्टर गुलशा गौरी फेवरेट ऍक्ट्रेस ऍक्ट्रेस कटरीना कैफ ऍक्टर ऍक्टर विचारलं फेवरेट ऍक्टर ऍक्टर वे ऍक्टर ऍक्ट्रेस का नूतन पिंगळे कुठे बोलायचं आहे तुमची पहिली वेब सिरीज नाव हम दिवाने थे तुम्ही पहिले ऍक्टिंग केलेली वेब सिरीज कोणती काय सांगत तुमच्या पहिल्या वेब सिरीजचं नाव डॉक्टर डॉक्टर तुमच्या गावाचं नाव अहिल्याबाद सिंगापूर तुमच्या गावाचं नाव रशिया शाळेतील इतिहासाच्या शिक्षकांचं नाव इतिहासाचं शिक्षक टकले सर तुमचं लोंढे सर लुटके सर लुटके सर आवडतं पॉलिटिशियन हा स्वतः मी तू बोल घरात भांडण होती ते कोण आवडता राहुल गांधी फेवरेट मूवी TTMM हम तेरे दिवाने आपण कुठला पाहिल तू बाजीगर नाही बाहेर आलो शिवे दिली तुफान नाही रायफल आता सांग कुठलं आठवण फेवरेट मूवी का कुठ सांग तमाशा तुम्ही मानकीच्या धड्यामध्ये आलात आम्ही पाहिलं तुम्हाला ते विचार बघताना खोटं सांगायचं फेवरेट सॉन्ग फेवरेट सॉन्ग कच्चा बदाम फेवरेट सॉन्ग डार्लिंग डार्लिंग काय ते डार्लिंग तू माझ डार्लिंग जॉनी जॉनी यस पापा इटिंग शुगर नो पापा शाळेला कशा तुम्ही जात होता चालो तुम्ही चालो मर्सिडीज कुठे बोलायला ना काय बोलू इथून ओके आता आपला नेक्स्ट राऊंड आहे तो रॅपिड फायर राऊंड आहे रेडी हां थॅनोस आणि रजनीकांत मध्ये फाइट झाली तर कोण जिंकतो थॅनोस हां थॅनोस कोण आहे थॅनोस कोण आहे अवेंजर्स हो क्रांतिकारी जर तुम्हाला हवे ते ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसशी काम करायची संधी मिळाली तर तुम्ही कोणाशी करशील मी असं काय ना कुठल्या पण कलाकार असो तुम्ही असं काय ना जे को आर्टिस्ट असतो तुम्ही फक्त जिवंत पाहिजे जिंदा होण्याचे कोणत्या जॉनर मध्ये काम करायला जास्त आवडेल हॉरर कॉमेडी कि लव्ह स्टोरी सगळे जॉनर सगळे ट्राय करायला जातात फेवरेट सुपरमॅन स्पायडरमॅन सुपरमॅन ही पण आता हे झालं हॉलिवूड ऑप्शन सांगू शकते आता हे हॉलिवूड झालं पण खरं आपल्या महाराष्ट्रात म्हणा सुपर हिरो
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ऍक्टर नसता तर काय आवडले असते करायला? मला बिझनेस काय तरी दुकान आहे सोनं तुला मेकअपचं दुकान पार्लर म्हणा की पार्लर. ऍक्टिंग फिल्म मेकिंग सोडून कोणकोणते हिडन टॅलेंट्स आहेत? नाही जर मी हा ते ऍक्टर जाणं नसतो ना, माझा कोर्स झालाय कोणाला माहित नाही जास्त. कोणता? VFX आणि एडिटिंगचा. ऍक्टिंग सोडून आणि एडिटिंग वगैरे सोडून गिटार वाजवायला आणि सिंगिंग करा. तुम्हाला गप असाय मला क्रिकेट खेळाय. क्रिकेट क्रिकेट कॉफी हा दोन्ही पण नाही पित. मूड वर डिपेंड आहे. कॉफी मूड वर डिपेंड. वडापाव पिझ्झा भारत माता की जय. फ्रेंडशिप दोस्ती प्रेम जीव देणं एकमेक भाव मैत्रीत प्रेम नसत का? ऍक्टिंग जीव जीव जान फिटनेस ऋतिक रोशन सवय सवय फिटनेस म्हणले ऋतिक रोशन आठवतो तुम्हाला. म्युझिक लव अरिजित सिंग सक्सेस टेम्पररी सक्सेस काय काय सक्सेस टेम्पररी सक्सेस काय आपण सोडलं लाईफ कष्ट केलंच पाहिजे आवड आवड. चला आता परत क्वेश्चन आन्सर राऊंडकडे येऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन गौरी तुम्हाला आहे. तुम्ही स्वतःला क्रिएटेड आणि मोटिवेटेड कसं बॅलन्स करताय अशा फील्डमध्ये जी इतकी अनप्रिडिक्टेबल आहे आणि अपडाऊन्स असतात? एखादी गोष्ट झाली मला सॅड फील होत असेल तर मी स्वतःला सांगते पहिला का होतंय, तुझ्याकडून काय चुकलंय की समोरून काय चुकलंय, मग काय केलं पाहिजे तो मार्ग. आणि जर मला काय समजलंच नाही तर मी पहिला तर माझ्या पप्पांना कॉल करते, पप्पा असं असं झालंय, तर पप्पा मला समजवतात बाळा आत्ता शांत हो असं कर तसं कर. नंतर माझ्या बहिणी ज्या मला प्रत्येक कोणती पण छोटी मोठी गोष्ट असू देत मला सपोर्ट करतात, मला सांगतात की नाही इट्स ओके हे नॉर्मल आहे आणि इथे तू काय केलं पाहिजेस ते मला सांगतात, तर मी त्यांना कॉल करते ते मला मोटिवेट करतात. आणि मी सचिन तुमचे रोज त्यांना बघितले तुम्ही फिटनेस कडे फार लक्ष देता, सेल्फ केअर फिटनेस हे सगळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये कितपत इम्पॅक्ट टाकतात? नाही इम्पॅक्ट तर आहे. फिटनेसचा विषय काय झाला मी म्हणजे कंटिन्यू होईना झाले मला, पण आहे लक्ष असते माझं फिटनेस कडे. आणि सेल्फ केअर जरा आता चालू झालं थोडस, हे हिने काय काय ते लिहून दिले हे घे ते लाव तेव्हापासून ते चालू केले. जर तुम्हाला पण घ्यायचं असलेला तिला विचारा जात आता ते तुम्हाला सांगेल सर काय 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 प्रोसेस आहे. पण ती एवढी मोठी लिस्ट दिली होती त्यातली मी एवढंच करतोय, कारण ते हे करा प्रोसेस देतात स्टेप बाय स्टेप. आणि पर्सनल डेव्हलपमेंट ही गरजेचं आहे, कारण आधी कपडे काय घालतोय काय फरक पडत नव्हतं, आता लोक बघतात तर कसा दिसतोय आपण काय घालतोय सगळं नोटीस करतो. शूट नसेल तर फ्री असतो मग चालू असते, एकदा शूट लागलं दिवसभर शूट करून आले असं काय वाटत नाही. फिटनेस जर जास्त म्हणायचं म्हटलं तर मला असं सांगायला आवडेल की गुणशापेक्षा सौरभ जास्त फिटनेस कडे लक्ष देतो. म्हणजे ना आमचं शूट आता समजा एखाद्या वेळ 12 पॅकअप झालं 11:30 पॅकअप झालं तेव्हा लोक आम्ही सगळे जेवत असतो पण सौरभ सर जातात जिमला रात्रीचे 11:30 वाजतो 12:30 वाजता एक एकदा ते गेलेत जिमला आणि सगळेजण आम्ही जेवून झोपायला गेल्यावर ते जिम वरून येऊन जेवलेत. सर पुढचा प्रश्न तुम्हाला, जे लोक आता यंगस्टर्स आहेत युट्यूब मार्फत वेब सिरीज मार्फत करिअर घडवण्याचा इच्छुक आहेत, यामध्ये खर्च देखील फार येतो, प्रत्येकाला यश येईल असं नाही, ह्या लोकांना तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युअली मध्ये काय झालं माहितीये का, आता सध्या युट्यूब वरती काय चाललंय, आम्ही आता वेब सिरीज आता हे करतोय आमचे हे दोन प्रोजेक्ट आम्ही शूट करतोय, ते करत असताना ना युट्यूबवरती नुसतं ना मराठी वेब सिरीज तुम्ही टाईप करायचं, पहिला तुम्ही मराठी वेब सिरीज टाईप केलं ना ब्रँडेड कंटेंट असतो ना तो यायचा तुम्हाला दिसाय थंबनेलवरून ब्रँडेड कंटेंट, त्यांचा कंटेंट चांगला असायचा, व्ह्यूज कमी जर असला कंटेंट चांगला असायचा, शॉर्ट फिल्म यायची चांगल्या. आत्ता जर तुम्ही ना हा पडला ना आपला व्हिडिओ त्यानंतर तुम्ही मराठी वेब सिरीज म्हणून टाईप करा, नॉन रिचेबल थंबनेल असतात ना त्या तुम्हाला दिसतील,
म्हणजे काय झालं माहितीये का, आता पैसे कमवण्यासाठी ना तुम्ही काही पण कर चालू केले करायला, क्लिकबेट थंबनेल लावता, त्यात एक सीन घेता तुम्ही कसला तरी, आणि आजकाल यंगस्टर मुलं असतात लहान मुलं ते बघतात, ते तुम्हाला व्ह्यूज भेटतात, तुम्हाला पैसे भेटतात, पण त्याचा परिणाम चुकीचा पडायला लागलाय. आणि जी वेब सिरीज जे आहे, वेब सिरीज कंटेंट किंवा शॉर्ट फिल्म कंटेंट, कंटेंट काय असतो, कथा काय असते ना, ते मरायला लागलंय कुठं तरी, असं व्हायला लागलंय. आता ज्याला वेब सिरीज करायचं आहे ना खरंच, स्टोरी चांगली करा, क्लिअरिटी कमी असू द्या, एडिटिंग कमी असू द्या स्टार्टिंगला, पण जर स्टोरी चांगली असेल ना, तुम्ही जर टाकलं ना, तुम्हाला निश्चित पब्लिक ना कमेंट देतो. तुम्हाला जर चार जरी कमेंट आल्या ना चांगल्या, तुम्ही समजून तुमचा कंटेंट चांगला आहे, पण तुम्ही ना व्ह्यूज साठी जर वेगळं काही करून इम्पॅक्ट पाडून व्ह्यूज भेटून पैसे कमवत जर असाल तर ते चुकीचं आहे. त्यासाठीच आम्ही जे आता वेब सिरीज केलेत ना, ते आम्ही OTTच्या लेवलच्या वेब सिरीज केली युट्यूबसाठी, म्हणजे कंटेंट काय असतो ना वेब सिरीजचा तो दाखवण्यासाठी ते आम्ही केलेले. तर हेच माझं म्हणणं आहे की कोणी पण करा वेब सिरीज, प्रत्येकांची स्टोरी असते, प्रत्येकाच्या मनात हे असतं मला वाटतं हे करावं ते करावं करावं, पण योग्य रीतीनं योग्य चांगलं दृष्टीने केलं तर त्याचं फळ भेटत. कंटेंट मॅटर करतो, आणि विषय काय की माउथ पब्लिसिटी, जर तुमचा प्रोडक्ट चांगला आहे, आता आम्ही पिझ्झा इथं खाल्ला, आम्हाला आवडलं की आम्ही चार लोकांना सांगणार की नाही पिझ्झा चांगला, पिझ्झा आवडला, आवडला सांगणार की बाबा हा पिझ्झा चांगला आहे, नसता आवडलं तर इथं हा तुम्हाला बोलणार चांगला आहे, भारतात शेवटी तेच बोलणार की नका जाऊ नका असं तसं. तसंच आता मध्ये मूवी आला 12 फेल, थिएटर मध्ये एवढा चालला नाही, अजिबात नाही, मला स्वतः बघायचा होता पण जाऊ शकलो नाही, पण जेव्हा ते सोशल मीडियावरती आला, OTTवरती, हॉटस्टारवरती, नंतर रील्स त्याच्या आल्या, ती माउथ पब्लिसिटी एवढी झाली, 2 महिन्यानंतर पिक्चर म्हणजे समोर आला, OTTला रिलीज रिलीज झाला, पण त्यानंतर लोकांना 2 महिन्यानंतर कळले हा बाबा हा पिक्चर आहे, मग त्यांचे इंटरव्ह्यू चालू झाले. कंटेंट असला ना कधी ना कधी तरी ते होतच. कांतारा मूवीचं पहिलं 1 महिना त्यांनी 1 लँग्वेज मध्ये केला होता, नंतर त्यांनी डब केला परत, पहिला एकच लँग्वेज होतो, एकदा त्यांना इम्पॅक्ट ऑडियन्स, त्यामुळे कंटेंट असला ना काही म्हणजे भरोसा टाकून द्यायचं ते चालणारच. थोडक्यात स्टोरी टेलिंग प्रोसेस स्ट्रॉंग असली तर क्वालिटी ऑफ मेकिंग एवढा इम्पॅक्ट पडत नाही. प्री प्रोडक्शन असलं ना चांगलं, स्टोरी रायटिंग स्क्रीन प्ले चांगला असला ना, विजन असलं ना चांगलं की होऊन जातील चांगल्या गोष्टी. विजन नसलं ना करायचं म्हणून मग नाही होत, मग नाही फक्त ठिकाणी पैसा म्हणजे असं बघून नाही झालं. स्वरूप, तुमच्या शॉर्ट फिल्मची कास्टिंग प्रोसेस कशी असते? आता कुठलं जरी कास्टिंग म्हणला, शॉर्ट फिल्म असू दे, वेब सिरीज असू दे, पहिल्यापासून आम्ही काय केले, जे मोठे ऍक्टर्स आहेत त्यांना मोठी कामं भेटतात, त्यांना कामं भेटतात, त्यांना कॉल नाही करायला लागत, त्यांच्याकडे कामं येत असतात, त्यांना घेऊन काम करण्यापेक्षा आहे ना, सामान्य जे घरातली मुलं असतात ना, सामान्य आता आपल्या सांगली जिल्ह्यात भरपूर ऍक्टर्स आहेत, भरपूर त्यांचे टॅलेंट आहे, पण त्यांना संधी भेटत नाही, मध्ये कुठं काय काय त्यांना फळ भेटत ना. पहिल्या तर काय होतं, आम्ही ऑडिशनची पोस्ट टाकतो, ऑडिशन येतं, एक नंबर असतो त्या नंबरवरती ऑडिशन चेक करतो, ऑडिशन बघितल्यानंतर समजतं की बाबा काहीतरी टॅलेंट आहेत, थोडं चुकी काय होईना, पण टॅलेंट असलं तर त्याला लगेच उचललो, त्याला घेतो. पण आता हल्ली काय झालं, ऑडिशन पाठव म्हटलं की रील्सचे पाठवतो, आता मी रील्स काय करा, रील्स बघून काय कळणार मला लिपसिंग केलेलं, तर रील्स न पाठवताना जो ऑडिशनचा व्हिडिओ असतो प्रॉपर तुम्ही युट्यूबला टाका ना, ऑडिशन मराठी ऑडिशन, ऑडिशन प्रॉपर आलं ना ते बघा, मोनोलॉग स्वतः तयार करा, पाठवा, तुमच्यात काय दिसलं तुम्हाला 100% उचलणार, मग ते वेबसिरीज असो ना पिक्चर असो काय पण असो. ऍक्च्युली काय होतं माहितीये का, आम्ही शूटच्या अगोदर 2-3 दिवस बोलतो सगळे, 2-3 दिवस बोलवतो, आणि आमचं ऑडिशन जरा वेगळ्या प्रकारचं होतं, म्हणजे आम्ही दार बंद करतो, दार बंद करतो, आम्ही सगळी मुलं घेतो, कुठला सर डान्स करून दाखव जरा, का माहितीये का असं आम्ही का करतो माहितीये का, सगळी नवीन असतात ना, सगळी भीत असतो त्याला का होतो हे होतो, आणि प्रत्येकाला हे ना इगो असतो, मी पणा मी आलोय माझं कास्टिंग झाले, एक कोपरा धरायचा चॅटिंग करायचं, सर आला आपला सीन लागणार, असं नसते आपल्यात. आम्ही डान्स करायला लावतो, मस्ती करतो, कुस्त्या लावतो एकमेकाच्या, म्हणजे बॉन्डिंग त्यांच्यात तयार झालं पाहिजे ना, मग एवढं बॉन्डिंग तयार होतं, एवढं बॉन्डिंग तयार होतं ना, एकमेकाच्या घरी 4-4 दिवस राहतात तिथपर्यंत, हे असं असते. हो, आमच्यात कसं असतं, जे शूटवरती आल्यानंतर आम्ही ना आम्हाला काम करायचं आहे आणि जायचं असं आमच्यात कोणाचं नसतं, आम्ही राहतो एका घरात बंगल्यात, मुलांची मुलींची रूम सेपरेट असते, मुलांची रूम सेपरेट असते, जेवायला आम्ही खाली असतो, आई वडिलांसोबत माझ्या सगळी जेवण करतात, आम्ही जेवण करतो, काय जर आम्हाला वाटलं चिकन खा वाटतं चिकन आणतो, आम्ही चिकन खातो,
ते झाल्यानंतर मग रात्री वाटला बा काय टाइमपास करूया, मग लुडो खेळ काय खेळ, वर्ग चिव जाऊन बोलत बसतो, लाईट लावून क्रिकेट खेळतो, लाईट लावून रात्री नाईट क्रिकेट खेळतो, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. असं वाटतं की आम्ही पिकनिकला झालो थोडक्यात. कधी कधी म्हणजे कोण कोण आजारी असते, बाळासाहेब आजार असते, कॅमेरा घे, कॅमेरा टेक्निकल मध्ये फक्त सर बोलले ना हा गुलशा किंवा कोणाच नाव घेतलं हे उचल, चार पोरं लगेच पाळ, म्हणजे हे असतं की बॉन्डिंग आहे. उगा आपला सीन झाला आणि जाऊन बसलो कोपऱ्यात, तसं सीन नसला तरी ते ऍक्टिव्ह असते. गौरी तुमचा लॉंग टर्म गोल काय आहे आणि जसं जसं नवीन प्रोजेक्ट करताय तसं तसं तुमच्या ऍक्टिंगवर काय इम्पॅक्ट पडायला लागलाय? ऍक्टिंगच आहे मला खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे वेगवेगळे कॅरेक्टर्स करायचे आहेत आणि ऍक्टिंग मध्ये सुधारणा म्हटली तर पहिला एपिसोड मध्ये जे ऍक्टिंग आहे आणि आताचे बरीच सुधारणा झाली आहे. आणि आमच्यात कसं म्हणजे आम्हाला आपल्याला समजतच आपलं काय चुकलंय, पण आमचे सर आहेत जे धर्मेंद्र यादव सर डिरेक्टर आमचे, तर ते प्रत्येक एपिसोड मध्ये एपिसोड पडला की नाही तर ते पर्सनली सगळ्यांना सांगतात की या एपिसोड मध्ये तुझं असं असं झालं, हे बरोबर नाही म्हणजे वाटलं किंवा अजून अशी सुधारणा केली पाहिजे वगैरे, तर सर आम्हाला सांगतात त्या प्रकारे आम्ही इम्प्रुव्हमेंट करतो. ऍक्च्युअली काय माहितीये का, आमचं ही मेंढराचा कळत चालणार माणूस एवढा स्ट्रॉंग आहे का नाही, चुकलं का नाही बोलशा इकडे बरोबर नाही बरं का, एवढंच लगेच काय अगं रडकी एवढा लास्ट तुझा सीन आहे रडकी असं. त्यामुळे एक तो माणूस आमचा स्ट्रॉंग आहे ना, त्यामुळे सगळं व्यवस्थित तिथे काही बोललं तर कोणाला रागेल नाही काही. आणि आमच्यात कसं असतं माहिती का, आता मी तुम्हाला जर बोललो काय बरोबर होईना बरं का आपलं, तुम्हाला थोडक्यात राग येणार थोडा, म्हणजे सांगतो तुम्हाला ऍक्च्युली. पण आमचे जर म्हणणं गौरे कसला मेकअप केला आहे, गुलशा अंगो केली नाही का, असं म्हणणं आमच्यात राग येत नाही. आमच्यात कॉम्बिनेशन स्किल डेव्हलप सगळेच एकमेकांना कव्हर करून घेतो, सांगतो की तुझं असं झालं तुझं तसं झालं तर पाणी वाचवायचा. एखादा ऍक्टरला बघितलं ना लोकांना काय वाटतं की एकदम बिझी असेल हे असेल, कधी कधी दिवसभर झोपून काढले जाणं आणि महिन्यातून 6 दिवस फक्त शूट असतं, 6 ते 7 दिवस आणि त्यात 2 ते 3 महिन्याचं शूट निघून जातं. मग ते 3 महिने परत काय करायचं, मग कुठेतरी ऑडिशन दे, काहीतरी भेटायचा कोणाला तरी, मिटिंग कर, काही प्रोजेक्ट भेटतात का, मी तर स्वतः कॉल करतो, डिरेक्टर आहेत मोठे मोठे कॉल करत असतो मी, काय आहे का हे आहे का ते आहे का, ते लाज लाजच कशाला, ते आपल्यापर्यंत पोहोचणार मध्ये 4 लोक भेटणार, त्यापेक्षा आपण डायरेक्ट तिकडे गेलं कसं हे होत ना, ते कुठेतरी बॅलन्स होऊन जात, जास्त काय आपल्याला अडचण येत ना बॅलन्स करा. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला तिघांना कंबाईन आहे, तुम्हाला असं वाटतं का युट्यूब हे प्लॅटफॉर्म वेब सिरीज किंवा ऍक्टिंग साठी योग्य आहे आणि तुमच्या सर्वांचे फेवरेट युट्यूबरचे वेब सिरीज कोणत्या? प्लॅटफॉर्म म्हणाल तर पहिल्यांदा स्टार्टिंगला मी तर म्हणेल की प्लॅटफॉर्म ते योग्यच आहे युट्यूब. काय माहितीये का, मी युट्यूब वर पण केले आणि त्याने युट्यूब वरून नंतर सिरियल वर पण केले 1 वर्ष. काय होतं माहितीये का, मी वेब सिरीज करत होतो 1 गाव 13 भानगिरी आणि अचानक त्यानंतर मग सिरियल भेटले मला स्टार प्रवाहला 7 जन्मजगाठी, त्यामध्ये बहिणीच्या भावाचं पात्र होत, तर तिथं काम करण्याचा पण एक्सपिरियन्स वेगळा लागतो. काय होतं स्टार्टिंगला काहीतरी प्रूफ करायला लागतो तुम्हाला, मी हा आहे मी करते, प्रूफ एकदा केलं ना लोकांना कळलं की लोक तुम्हाला उचलतात चांगलं जर असला तर. हे माझ्या बाबतीत झाले, आता पण खूप जणांच्या बाबतीत होतं तसं, तर आपण एकदा प्रूफ केलं ना कुठल्या जरी प्लॅटफॉर्मला गेलो तर वेगळा एक्सपिरियन्स येणार तुम्हाला. आज आम्ही तावले आम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स आला, आता आम्ही जाताना बोलणार त्याबद्दल आपोआपच असं, जिथे तुम्ही जाणले ते वेगळा एक्सपिरियन्स येतो आणि वेगळा एक्सपिरियन्स घेत घेत घेतच माणूस वर जातो. तर हे स्टार्टिंगला ओके ठीक आहे, लोक ओळखतील तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सांगायला लागत नाही की मी हा हा आहे असा विषय. आणि फेवरेट एपिसोड म्हटलं तर मग प्रत्येकाच्या आठवणी. माझं स्वप्न म्हणजे आपल्याला बिझनेस मध्ये पण खूप म्हणजे एक नाव करायचं आहे, जसं एक खूप मोठं ड्रीम आहे मला बिग बॉस मध्ये जायचं. हसू नका, मराठी असू दे हिंदी असू दे, म्हणजे जायचं बिग बॉस मध्ये. आणि मी प्रत्येक सीझन प्रत्येक एपिसोड बिन स्किप करता बघत असतो, म्हणजे मोकळा म्हणून नाही, एक म्हणजे कसा गेम चाललाय, कसं खेळतात लोक किंवा कसं राहतात तिथं. ओके जायचंय. आता तुम्ही कोणाला सपोर्ट करताय बिग बॉस म्हणजे? आता अभिषेक, अभिषेकला मुनोरचे फॅन चिडतील, बॉयकॉट करतील नाही असं काय विषय नाही. ओके चला आपण नेक्स्ट राऊंड कडे जाऊया. आता नेक्स्ट राऊंड आहे फूड राऊंड, सी यू देअर. चला आता राऊंड 3 आपला फूड राऊंड आहे, आम्ही या चिट्ट्या टॉस करणार, ज्याला जी चिट्टी येईल त्यानं ती फूड डिश खायची आहे. कॉम्पिटिशन आहे तुमच्या, त्यात जो आधी खाणार तो जिंकणार.
आणि त्यावर आपले गिफ्ट एम्पर्स डिपेंड आहेत. ओके रेले स्टडी पो कॅमेरा मध्ये दाखवा कोणाला काय सँडविच पिझ्झा पास्ता मग पोझिशन घ्या तुमचे उभारून घेऊ शकते बसून घेऊ शकते एकच आपण युअर टाइम स्टार्ट्स नाउ. त्यांनी पिझ्झाला सँडविच बनवलेला आहे. मला असं वाटतं गौरी मॅडम जिंकणार आहेत. ते जिंका लागले नाही त्यांनी आधी पेट मधलं सोपवलेलं आहे. आता सेकंड पोझिशन चालू आहे तुमच्यात कॉन्टेस्ट. चला पाणी दिसलं रे सेकंड पोझिशन झाले का. हा सेकंड आपण गिफ्ट टेम्पल हो म्हणून प्रो होतो ना बघितलं तिथे आला का सॅन्डविच चार पीस होत ते आठ पीस जेजलक मध्ये जी जिथे आले ती नशीब मोह गेला जमलं तर मी फास्ट खाल्लो ना नशीब किती लोक खात ती काकी ते अनुसर होणार ना कॉम्पिटिशन मध्ये. पाणी घेऊ शकता तुम्ही खा लवकर बघा नाही तर ते त्यांना मदत करते झोपवला. फिनिश करूया सेकंड थर्ड. ओके ओके चला चला मग आता नेक्स्ट राऊंड आहे आपला तो फ्युजन कॉकटेल राऊंड आहे. यामध्ये तुमच्या डोळ्याला पट्टी बांधली जाणार आणि जी कुठली फ्युजन ड्रिंक पण आपण वेगवेगळे इन्ग्रेडियंट सारखं करणार आहे चॉकलेट फ्लेवर फळ भाजीपाला जी कुठली ड्रिंक बनल ते कॉम्पिटिशन असणार आहे कोण आधी जिंकते. ओके हा कारलं पण आहे बीट पण आहे त्यामुळे डिपेंड्स आधी कोण ट्राय करणार. चला खतरो के खिलाडी त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधा. दिसत नाही ना किती आहे चला मग एक दोन तीन चार पाच चार चार एक दोन तीन चार हे आणि एकच आहे त्यामुळे चार नंबरला हे. ओके भारी कॅडबरी सिलेक्ट झालाय. हा आपल्याकडे अजून चार आहेत. ओके आता नेक्स्ट पण तुम्हीच सांगा. नेक्स्ट आहेत फळ. द्राक्ष एक
दोन तीन चार दोन सोल सोलायचं काम अवघड केलं तोपर्यंत आता पट्टी चेंज करू शकता तुम्ही सगळं नाही आता दोन तिने सांगितले आता दोन तुम्ही गेस करा नाही ओव्हरऑल फ्युजन ड्रिंक जी म्हणाल त्यात नाही चालू असं चीटिंग करणं सक्त मनाई आहे ओके ते दिसत नाही ना त्यांना जर आकडे दाखवा बारा चार चार चला मग आता नेक्स्ट आहे सॉफ्ट ड्रिंक एक दोन तीन चार पाच दोन दाखे काय पाहिजे एक ग्रेड बोल द्या मला कसं काय गेस केलं एक्सपिरियन्स सांगा माझ्या कुठले बटले कुठले बटले सांगा माझ्या रेड बुल मॉन्स्टर किंवा ते रेड वाले काय कारण दोन नंबर ते सब्जेक्ट नाही आता नेक्स्ट राऊंड आहे भाजीपाला राऊंड व्हेजिटेबल्स एक दोन दोन तीन चार चार पाच बीट बीट आवाज आवाज मेरी बेर कडा सब करा आता आवाज आवाजवर मला कळ जरा काहीतरी विषय ते कसं गेस केलं तुम्ही कोणतं रेडबुल आवाज येतो हा मॉकल फ्लेवर राहिला फ्लेवर द्राक्ष नाही फ्लेवर आणि त्यात तिसरा फ्लेवर आहे आपला हे पट्टी घाला त्यांना एक्सपिरियन्स तिसरा स्पेशल फ्लेवर आहे आपला तू सर मागा तरी यावेळी चांगला झाला चांगला झाला मग का मागच्या वेळी अनिकेत बहल ते तेव्हा पण चांगला झाला ओके आता तुमच्या समोर मॉकटेल फ्लेवर्स आहेत सुदर्शन ओके आता थर्ड आहे तो मॉकटेल फ्लेवर्स आहेत मॉकटेल फ्लेवर्स मध्ये आपल्याकडे तीन फ्लेवर्स आहेत एक दोन तीन एक दोन तीन एक जो आपला स्पेशल फ्लेवर होता तो सिलेक्ट केलेला आहे काढू शकता तुम्ही गंडले एवढाच मोठा आहे धावाला हा कमी भरले मी असं नाही अक्कड बक्कड मुंबई गो बरोबर आहे बरोबर असं नसतं बरोबर आहे बरोबर चला ही कमी आहे हो ट्राय कमी आहे हा घ्या केक बरोबर आहे त्याची वेळ जास्त एक सात रेडी स्टडी पो चला विनर अल्टिमेट विनर
मग आता गिफ्ट सॅम्पर. मार्चचे आपले पहिले विनर आहेत सौरभ, सेकंड विनर आहेत सचिन, आणि फायनल विनर आहेत गौरी मॅडम. आजचे आपले स्पॉन्सर्स आहेत स्टार अक्षय इमॅजिंग सेंटर. गौरी मॅडम, सचिन भाऊ धन्यवाद, सौरभ भाऊ धन्यवाद, थँक्यू.